पुढची बातमी नाशिक मधून जिल्हा तसेच शहर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं गंगापूर धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले पावसाचा जोर अधिक वाढल्यानं पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे जलसंपदा विभागानं गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय शहरातील एकूण दोन हजार चारशे क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार असल्याची देखील माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दिली आहे प्रशासनानं गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच स्थलांतरित होण्यासंदर्भात देखील आदेश दिलेले होते सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटन करताना सावधगिरी बाळगण्यासंबंधी सूचना देखील जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत गोदापात्रात पाणी वाढल्यानं आलेला पूर बघण्यासाठी आणि त्याचे फोटो सेशन करण्यासाठी कोणीही पुलावर गर्दी करू नये तसेच अहिल्यादेवी होळकर पूल संत गाडगे महाराज पूल लक्ष्मीनारायण पुलावर बघ्यांनी गर्दी करू नये तसेच सेल्फी वगैरे घेण्याचा धोकादायक प्रयत्न करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे दरम्यान पुलांवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय